सायबरटेक कंपनीने केलेल्या जीआयएस सर्वेक्षणाची पडताळणी करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची 75 पथकं तयार करण्यात आली असून सोमवारी त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या जीआयएस सर्वेक्षणाबाबत महापालिकेतील सदस्यांच्या तीव्र प्रतिक्रिया होत्या. याबाबत महापौर शोभा बनशेट्टी यांनी बैठक घेऊन जीआयएस सर्वेक्षणाचा ठेका रद्द करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं मिळकतीच्या सर्वेक्षणाचं काम पूर्ण करणं गरजेचं असल्याचं स्पष्टीकरण देऊन आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याची तयारी केली असून यासाठी सोमवारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांसाठीची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी फेरतपासणी कशी करायची याची कर्मचाऱ्यांना माहिती दिली. दर 5 वर्षांनी मिळकतीचं सर्वेक्षण करून सुधारित कर प्रणालीद्वारे राबवणं गरजेचं असून गेल्या कित्येक वर्षांपासून हे काम झालं नाही, त्यामुळं जीआयएस सर्वेक्षणाचा ठेका देण्यात आला. यापूर्वी रेडी रेकनर प्रमाणे आकारणी केली जात होती, आता दर 5 वर्षानंतर भांडवली पद्धतीनं सुधारणा करण्यात येणार असल्याचं पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी सांगितलं. नगरपालिकेच्या अधिनियमातल्या तरतुदीनुसार ज्या मिळकत कर आहे त्याचं दर 4 किंवा 5 वर्षांनी पुनर्मूल्यांकन होणं बंधनकारक आहे. गेली बरीच वर्ष हे मूल्यांकन झालं नव्हतं. GIS द्वारे याचं मूल्यांकन साधारणतः 1,85,000 आसपास मालमत्ते सर्वेक्षण झालेलं आहे. त्या बऱ्याचशा त्रुटी आल्या. तर महापालिकेने साधारणतः 75 वेगवेगळ्या टीम्स तयार केलेल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये महापालिकेचे 2 कर्मचारी आणि त्या प्रायव्हेट कंपनीचा कर्मचारी असे 3 एक टीम केलेली आहे. उद्यापासून बहुतांश शहरात या टीम सर्वेक्षणासाठी येतील. त्यांना ओळखपत्र सक्तीचं केलेलं आहे महापालिकेनं आणि 8(1)चा जो विहित कायद्यातला अर्ज आहे त्याची नोटीस आपल्याला नागरिकांना मिळू शकेल. मिळकतदारकाला त्या नोटीसची कृपया आपण पोच द्यावी आणि 8(2)चा जो नमुना आहे तो नागरिकांनी त्या कर्मचाऱ्यांनी मेजरमेंट घेतल्यावर तो भरून लगेच दिला तर आपल्या कामात जलदता येऊ शकते. 3 महिन्यात मिळकतीची पडताळणी करण्यासाठी नियोजन करण्यात आलं असून यात GIS कंपनीचा कर्मचारी सर्वेक्षण केलेल्या मिळकती दाखवेल, तसंच तांत्रिक कर्मचारी टॅबवर तर करसंकलन कर्मचाऱ्यानं नव्यानं करण्यात आलेल्या मिळकतीची नोंद घेतली जाईल. तर पडताळणीवेळी मिळकतीचं मोजमाप घेऊन नव्यानं नोंदी घेण्यात येणार आहेत. यात 8(1) फॉर्म पालिका कर्मचारी भरणार असून तर दुसरा 8(2)चा फॉर्म जागा मालकानं भरून सही करून द्यायचा आहे. जागेच्या मालकानं हा फॉर्म भरून संमती न दिल्यास नोंदीबाबत भविष्यात तक्रार निर्माण झाल्यास त्याला अपील करता येणार नाही. त्यामुळं मिळकतीच्या तपासणीसाठी कर्मचारी आल्यानंतर त्यांच्याकडील ओळखपत्राची खातरजमा करून कागदपत्र दाखवावीत असं आवाहनही पालिका उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी केलं.